नमस्कार, मी सुनीता सुनीता फुटकट्ट्यावर तुम्हा सर्वांचे स्वागत करीत आहे। आज आपण येथे पाहणार आहोत शेपूची भाजी। तुम्ही नेहमीच बनवले असन व खाल्ले असन, तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झटकन अशी कट करून येथे बनवणार आहोत। हे पहा, एक जुडी शेपू मी अशी पटकन कट करून घेतलेले आहे। तुम्ही जर एक एक पान जर निवडीत बसला किंवा एक एक काडी जर काढीत बसला तर आपला टाईम लागतो। आपण जर असं मधून चाकू मारून पटकन ही अशी निवडून यामध्ये गवत वगैरे आहे का लगेच बघून घेऊ शकतो, व असेल तर लगेच बाजूला काढून टाकायचं आहे। आणि ज्या मोठ्या काड्या आहेत त्या आपण हाताने सुद्धा कट करून येथे घेऊ शकतो। त्यामुळे काय होतं, आपला सकाळचा वेळ वाचतो किंवा रात्री कट करून ठेवतानाही जास्त वेळ जात नाही। अशा प्रकारची भाजी आपण टिफिनसाठी जर बनवत असाल अगदी झटकन पटकन तयार होते आणि ती निसण्यासाठी किंवा निवडण्यासाठी अगदी कमीत कमी वेळ आपल्याला येथे लागतो। हे तुम्ही पाहू शकता की आता आपली भाजी येथे कट करून झालेली आहे। आता भाजीसाठी मी येथे काही साहित्य घेतलेलं आहे। 10 मिनटं उकडलेली हरभऱ्याची डाळ, 9 हिरव्या मिरच्या, 10 ते 15 पाकळ्या लसूण, 1 लाल झालेले टोमॅटो आणि 1 चमचा मीठ। एक जुडी शेपूची भाजी आपण मध्यम प्रकारे कट करून येथे घेतलेली आहे। हे पहा, रात्रभर जर डाळ भिजायला घालायला टाईम नाही भेटला तर तुम्ही अशा प्रकारे डाळ उकडूनही झटपट शेपूची भाजी तयार करू शकता। हे पहा, आता मी कढईमध्ये 2 पळे तेल टाकून घेतलेलं आहे। तुम्हाला जसं तेल हवं आहे तसं तुम्ही येथे घालू शकता। त्यानंतर आपण अगदी गावरान पद्धतीने करीत असल्यामुळे येथे मी लसूण फोडणीसाठी टाकलेलं आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याऐवजी जिरी मोहरीचीही फोडणी येथे देऊ शकता, परंतु गावाकडे जिरी मोहरी न घालता डायरेक्टली लसूण घालूनच भाजी केली जाते। हे पहा, आता आपण एक कट केलेलं टोमॅटो यावर घालून घेतलेलं आहे। टोमॅटो हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। व टोमॅटो टाकल्यामुळे आपण त्यावर चमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे टोमॅटो हे पटकन मऊ होते। हे पहा, असं व्यवस्थित टोमॅटो मऊ झाल्यानंतर आता आपण येथे आपली भाजी टाकून घेणार आहोत। हे पहा, भाजी मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून येथे टाकून घेत आहे। भाजी ही अगदी छान धुवून टाकल्यानंतर ती कचकच लागत नाही। हे पहा, आता आपण हरभऱ्याची डाळ त्यावर घालून घेऊया। हरभऱ्याची डाळ ही आपण ऑलरेडी शिजून घेतलेली आहे, तर त्याला शिजण्यासाठी काही जास्त टाईम लागणार नाही। आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, असं छानपैकी मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत। तुम्हाला ज्या प्रकारे मीठ हवे असेल त्या पद्धतीने तुम्ही मीठ येथे घालू शकता, परंतु शेपूच्या भाजीला थोडंसं कमीच मीठ घालायचं आहे, कारण की ही भाजीसुद्धा पालकासारखी थोडीशी क्षारयुक्त असते व थोडंसं जास्त मीठ झालं ते जे अगदी खारट बनते, त्यामुळे सुरुवातीला अगदी कमीच मीठ टाका, त्यामुळे आपली भाजी खारट होणार नाही। शेपूच्या भाजीला हे काही जास्त पाणी शिजण्यासाठी लागत नाही, परंतु आपली भाजी खाली लागू नये व मीठ टाकल्यानंतर भाजीला पाणी पण सुटतं, पण तरीही आपण थोडंसं अर्धी वाटी, म्हणजे घरातील सगळ्यात छोट्या वाटीने अर्धी वाटी पाणी यावर मी घालून घेतलेलं आहे। आता आपण यावर झाकण ठेवून देऊया व आपल्या मसाल्याची तयारी करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची लसूण टाकून घ्यायचं आहे व असं मोठालं वाटण तयार करायचं आहे। वाटणामध्ये पाणी घालायचं नाही। आता आपण पाहूया की आपली भाजीला किती प्रमाणात पाणी सुटलं आहे। तुम्ही पाहू शकता की भाजीमध्ये अगदी व्यवस्थित पाणी आहे व ही भाजी आपण वाफेवरच तयार करणार आहोत। आपली डाळही अगोदर शिजलेली आहे त्यामुळे आपल्याला पाण्याचं प्रमाण जास्त लागणार नाही। आता वाटलेला मसाला आपण यावर घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। असं सगळा मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, तुम्हाला खाली दिसू शकतं की पाणी अगदी थोडं आहे, परंतु आपली भाजी एवढ्याच पाण्यामध्ये आपण शिजवणार आहे। तुम्हाला
जर हवा असेल तर तुम्ही मिक्सरचं भांडं धुवूनही यामध्ये थोडंसं पाणी ओतू शकता व भाजीवर असं मधून मधून झाकण ठेवून आपण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे, त्यामुळे भाजी अगदी छान शिजते आणि भाजी ही करकर लागत नाही। हे पहा, आता आपली भाजी अगदी छान तयार झाली आहे। डाळ तर व्यवस्थित शिजलेली आहे, टोमॅटोही छान शिजला आहे आणि भाजीही अगदी छान प्रकारे तयार झाली आहे, तुम्ही पाहू शकता। आणि एकदम एक जुडी भाजी एकदम थोडी झाली आहे। शेपूची भाजी ही आपण भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकतो, अगदी गावरान पद्धतीने केली आणि जास्त काही साहित्य नाही टाकलं व भाजी छान शिजून दिली तर याचे करपट ढेकरही येत नाही। ही भाजी आपण अशी ठेच्याबरोबर मस्तपैकी तोंडी लावू शकतो। तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंडलाही नक्की शेअर करा। बेल बटन नक्की प्रेस करा, ज्याद्वारे माझे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। धन्यवाद।